काय भाऊ काय चाललं तुला? एकदम व्यवस्थित बर. तुझी बायको मी काढून दिलं मुलगा बरं आहे का? बायको मी काढून दिलं मुलगा धावा फवारा मला झालं बरं. रे आज तू काय घ्यायला लागतोय? आज सकाळी कुठे गेला होता? धुळ्याला. धुळ्याला गेलो होता कधी? आता तुझी बायको सकाळी माझ्या विहिरीवरती दूध धुवायला आली. आता मी तिथं गोवामध्ये पाणी भरत होतो. आता ती कपडे धुवायला आली कधी बघा? आता तुझा मुलगा तो झुपया तू आलो तिथे खेळायला. त्या तुझी बायको विहिरीवरती दूध धुवायला लागली. आणि ते खूप आजूबाजूला खेळत होतो पोरग. आणि खेळता खेळता त्यांनी विहिरी म्हणजे धुकून पाहिलं. धुकून पाहिलं त्याठिकाणी पडत तुडत गेलो. वहिनी म्हटलं काय झालं? अमोनी भाऊजी पोरग विहिरीत पडलं. घरी बसून आपला नदीचं पाणी पुरत नाही. माझे विचार असा झालाय की यावर्षी मन केलेले झालेले पाहिजे पुरत त्याचं व्यर्थ जेणं. ज्यावेळी पाहिले मुंबई त्याचे व्यर्थ कमाई. बरं एक काम करू, तू डायरेक्ट पुण्याला जाऊ. पुण्याला जाऊ नये, पुण्याला जाऊ. समजा आपण 300 रुपये जर काम केले आणि 250 रुपये हातात मग खाशी आतमध्ये शिल्लक काय देऊ शकतो? अहो साहेब पैसा जर दिले अरे आपला हा तो जगन्नाथ आपला हातून आपण स्वयंपाक करून खायला पाहिजे. हे की नाही? एक काम कर राजा, स्वयंपाकला एक तुला भांडा कुंड दिले सर. मान टाकी दिले खाली.
करे काय जागा सोडत तिरी बरात बराटा सका तुम्ही बरोबर वाटवायच्या तिला बसिल मी या ते मन बायको लाख मारत मला दिले तिने कोणतून बैठले का बैठले मला सांग बाय बाई असलं तर कर लग्न पण पाय थोडा पुढे म्हणत डॉक्टर कोणी पाय कोणी मले अरे काय कर या बडी नसल्या आठच बसून दुसरं मागला दारो तीन मिनिटं मी देसो पाय कोणी कर्माशी का कुठे चालले जायले काय माहिती संध्याकाळी खल्ली नाही म्हणतोस पण रोखडा उपाडली बरोबर विशाल ठाकरे बोलील